गाडी काढून घ्या भाऊ तुम्ही. असं कोणी कोणाच्या हातात येऊन काय ना घेऊन काम करू शकत नाही. भाऊ यांना पत्र दिलं आम्ही काय चिंता नाही पडत. आमचं पण या लेवलला तुम्ही अहो जी भिंत पडेल ही आता भाऊ हे बघ पोखरले सगळं हे मुरून भरायचं ठरलं. यांची आमची मीटिंग झाली 14 फेब्रुवारीला मीटिंग झाली. तू ऐकून घे कागद आपला आहे 13 तारखेला. बरोबर ना 12.5 मीटरचं सेट बॅक. आता 12.5 मीटरचं सेट बॅकला आपण किती ही भिंत किती आहे 4.80 मीटर हा मी तेवढं झाला रस्ता तुम्ही तुम्ही ते बघतो. आता तुम्ही मला सांगा PWDने भिंत बांधली का नाही, त्यांनी तिकडं वाढवलं का नाही, बरं ते आपलं पुरुषीचं कॉम्प्लेक्स झाले तिथं बांधलं का नाही, तिथं तुम्हाला काय अडचण झाली का कोणाला ऐकून घ्या ऐकून घ्या हो समजून घ्या. पहिलं तुमचा इथं फ्लो पाहिला ना भाऊ, गावात जाणारा फ्लो 70-80% नेवकर बोलावून जाणार होते. नंतर दुसरा फ्लो जो आनंदवाडीकडे जातो तो ITI गेटने जातो. कुठून जातो? ITI गेटने जातो. तुमच्या आलं का लक्षात? ITI गेटने. तिथं तुम्ही काउंट करा, सर्वे करा, तिथं 10-12% बुडबुडे जात. ऐकून आम्ही काय जपलो, तुम्ही यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे. 13 तारखेचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये BNC ठपका आहे. रिटेनिंग वा हे जर पडलं अंगावर लोकांच्या स्कोरिंग केल्यामुळं जर हे पडलं, आता तुम्हाला सांग की 12.5 मीटर आहे ना, आम्ही पत्रात काय लिहिलं जाधव साहेब, पत्रात काय लिहिलं आपण, ज्यावेळेला तुमचं नवीन रस्ता रुंदीकरण होईल त्यावेळेला आम्ही आमच्या खर्चाने ही भिंत ती भिंत काय येईल ते आम्ही काढून देणार. कोण? आम्ही काढून देणार असं संस्थेने यांना ऑलरेडी पत्र दिलं.
आता मला तुम्ही सांगा हे आम्ही जपतो कशाला, हे पडलं तर चुकीचं काम करता तुम्ही तुमच्या खर्चाने बांधा। आता हे काही बांधा ना कोण, हे काही बांधा ना बांधायला म्हटलं तर आपली गावची लोकांची संरक्षण, नागरिकांचं संरक्षण करायचं तुमचं आमचं सगळ्यांचं काम। तर त्या दिवशी आम्ही बांधताना त्याची उंची किती घे बघा, हे रिटर्निंग वॉलच्या हिशोबाची उंची हे काही ऐकून घ्या। हातीत असं ते आता म्हणतात हातीत चार फुटं काय म्हणा तिकडं। हे दादू साहेब त्याला पाडू नका, आता सांगा दे ना आदेश थांबा दे, ते सगळं होईल वाट लागेल त्याची। सर तुम्हाला मी प्रश्न केला पुन्हा विचारतो, हा प्रमुख जिल्हा महामार्ग अंतर्गत हा रस्ता येतो, याची नियमावली काय आहे, किती मीटरचा रस्ता असतो? 12 मीटर हद्द आहे। हा हा मूळतः किती किती मीटर वर बांधला गेला? तिथे शिथिलता दाखवली का त्या नियमामध्ये? नाही तसं नाही विषय, सध्या 9 मीटरचा झालेला आहे। ते पाडून काय फायदा, याची दुरुस्ती कोण करून देणार? ऐकून घ्या, एक मिनिट थांबा मी बोलतो। हे 12 मीटर आहे ना, हे PWD च काय त्याचं आम्हाला उत्तर द्या, PWD च्या भिंतीचं उत्तर द्या आम्हाला। आता PWD समोरची भिंत PWD बांधकाम रेस्ट हाऊस आहे ती काय तर सगळ्यात ती पाडा पाडा ती कुठं पाडा बांधली भाऊ परत बांधली कायदा सगळ्यांना जाधव साहेब बांधली संपलं विषय ती पाडायला लागेल भिंत जाधव साहेब आता जी तुम्ही भिंत बांधताय नोटीस नारायण गावातली माझी जागा स्वतः काढून घेतली, लक्षात घ्या स्वतः काढली, शेड माझं मागे घेतलं असं कुठं असतं काय जाधव साहेब। ग्रामस्थांनी आपल्याला निवेदन दिलं ते मला नाही म्हणायचं, मी सांगतो हे यांनी या भिंतीची जबाबदारी कोण घेणार पडले ते अंगार पडलं। मी तुम्हाला भाऊ पत्रकार दाखवतो 13 तारखेच्या पत्रात टोटल लिहिलंय BNC ची जबाबदारी हे अनधिकृतपणे स्कोरिंग केलं चर्चा केली संरक्षण भिंती तुम्ही भिंत कशी बांधायची परवानगी दिली होती जाधव साहेब मग ते काय असेल ते तुमच्या खर्चानी करा, ते पाडणार आहे ना तुमच्या खर्चाने आम्हाला पाडून टाका आणि ते ना खर्चनी करून दे करून द्या तुमच्या खर्चानी पडली पाहिजे ही भिंत पडला झाला नाही पाहिजे साहेब तुम्ही घडल्या तशा काय अडचण झाली करून घ्या ना लवकर तुम्ही ते उद्याच्या काळात तुम्ही स्पीड ब्रेकर पहिले होते काढले का सांगतो भाऊ स्पष्ट हे आतली भिंत बांधायचं त्यांनी लेखी दिलं शिवाय ही भिंत बांधतो हे उद्या जर पावसाळ्यात आज पुण्या मुंबईमध्ये प्रचंड भिंती पडून ऍक्सिडेंट झालेले ते फाळकान हे सगळं पाण्याचं लोट तिथे येतो आपलं वरचं जे पाणी आहे ना भाऊ ते सगळं लोट येतं काय म्हणते भाऊ ते म्हणतात भिंत बांधून द्या समोरची पलीकडची पश्चिम बाजूची तिसू अडकली ते आता खासदार फंडातून खासदारांनी पैसे बिफोर निवडणूक दिलेले आहेत ते DPDC मंजूर पण झाले ते काम करावंच लागणार मग ते आता हे पाडू नका बरं का हो तोपर्यंत हे पाडू नका भिंतीला संरक्षण राहू द्या भिंतीला या भिंतीचं संरक्षण पडलं काय होईल हे पडतंय ऐकून घ्या
ही भिंत तिकडं, ही भिंत इकडे पाच फूट, ही पाडायचं याला काही संरक्षण नाही या भिंतीला, संरक्षण नाही. मी आपलं बघत होतो, आपलं बघायला काय होत काही गोष्टी नाही. कायदा सगळ्यांना सारखा आहे. ते आम्हाला काय म्हणते किंमत मिळवून भिंत पाडून टाका, हे पाडून टाका. नाही नाही अतिक्रमण देत सगळं काढा. नाही नाही पुढे थांबे, एवढा कोट्यावधी ही भिंत बांधायला शेजारी बांधायची होती ना, इकडे बांधायची काय तुम्हाला सपोर्ट द्यायचं होतं ना, हे भिंतीचे शेजारी सपोर्ट द्यायचं ना. काय कोणी ऐकून घ्या, खोटं बोलायचं नाही. माझ्याकडे प्रोसिडिंग आहे, तीन फुटाची भिंत बांधा तुम्ही सांगा. ऐकून घ्या ती, ऐकून घ्या भाऊ. ते काय म्हणले आता, ही तीन फुटाची भिंत बनली ना, आता ही मध्ये गॅप आहे बरोबर का? हे गॅप आला म्हणजे स्कोरिंग झालेलं आहे, दाखवून जाईल का नाही. हे स्कोरिंग म्हणजे पडलेलं पडलेलं, हे पडलेलं समोरच आलं की लक्षात. ऐका ना भाऊ, भाऊ साहेब, साहेब तुम्ही अशी काही सांगितलं होतं का? एक गोष्ट आहे, तुम्ही ना त्यांना प्रेशराइज कृपा करून बोलू. जे बोललो ना मी बोललो ते मी मान्य करतो, तुम्ही बोलला तर मी मान्य करतो. ऐकून घ्या, समजून घ्या विनंती तुम्हाला. अरे माझं ऐकून तू घे रे, विनंती तू करूच नको मला. कारण काय, तू आमचाच माणूस आहे, माणूस आहे आमचा. हे बोलू नये म्हणून यांची आपली विचार म्हणजे सुपरिटेंडेंट इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येऊन गेले 22 जानेवारीला, आज नाही आले. त्यांनी सगळी भिंतीची दुरून कोपऱ्यापर्यंत तपासणी केली, कॉलेज रोडला वळतून. आपण खुलासा काय तुम्ही ऐकून घ्या, माझ्याकडे सगळा पत्रव्यवहार आहे. आपण असं कधी करत नाही. तू एवढं वर्ष तू आम्हाला जवळून पाहतो, आम्ही तुला जवळून पाहतो. ग्रामोन्नती मंडळ हे उद्योग करत नाही. या गोष्टी आपल्याला एकमेकाला पूरक येतेच आपण करणार. तुमच्या आलं का लक्षात? असं काय आपण करत नाही, वावरू काय. आणि ह्या भिंतीमुळं वाहतुकीला काय अडथळा झाला आहे, अमुक झालं आहे, हे तर आपण खऱ्या अर्थाने सत्सरबुद्धीने विचार करा. आणि ही भिंत बांधायला आज काय दादो साहेबांना तुम्ही सगळे एवढे असल्यामुळं ते कबूल करत नाही, प्रेशर येतं. ऐकून घ्या, ही भिंत काढायची असेल ना, तुम्ही आतून आम्हाला बंदोबस्त करून द्या. ही भिंत पडली नाही बाई, कुठपर्यंत देव काही काढून टाका आणि त्यांना बंद होत नाही. आधी बांधा, ते पाडल्यावर नाही करत. सगळं बाजू द्यायची यांची काय, हे काय सगळी भिंत बांधून येतो, सगळं करतो असं ठरलं, नंतर यांचं कुठं बिनसलं काय झालं काय माहिती नाही. काय नाही बोलले, काय बोलले तुम्हाला एमके वाघ दोघे पण त्याला लागलं तर लगेच एमके वाघ. हे सगळे ना हे यांनी करून द्यायचं ठरवलं होतं, काही केलं नाही, त्याच्यामुळे काही भिंत पडू नये म्हणून आपण सपोर्टिंग करून राहिले. टॉयलेट ब्लॉक पडलं हे काय करणार, तिथं टॉयलेट ब्लॉक आता हे इथं केलं का? इंग्लिश मिडियमचा टॉयलेट ब्लॉक आहे, खोटं किती बोलतो कसं करणार, खोटं बोलतो कुठं? इथं काय तुम्ही हे काय केलं रस्ता दाखवाय? चार ठिकाणी तीन फरशा बसवल्यात, चार बसवल्यात, पाच बसवल्यात, हे कसं करणार? तुला तिथे तिरप कॉन्क्रीट करायचं, कुठे कॉन्क्रीट कधी करता तुम्ही? कधी करता भिंत पडल्यावर? नाही भिंत पडल्यावर तिरप कॉन्क्रीट करता का?
असं नका करू. आणि 13 तारखेला असं करू नका. कसा सगळा लावता विषय हा सगळ्यांचा असं आहे. आमच्या हद्दीमध्ये भिंत बांधलेली अनधिकृत पाडणार असं मुद्दे आले नाही. पीडब्ल्यूडी पासून सुरुवात भिंत नाही का इकडं आम्हाला सांगता का तुम्ही सगळे वरिष्ठ अधिकारी पुण्याहून मुंबईहून सगळे आले साहेब जाधव साहेब आहे ते पाडा आणि यांची भिंत बांधून द्या. आपण आपल्यामुळे झाले तर असल्यामुळे भिंत बांधून द्या आणि जे आहे ते साहेब पाडून टाका. माग पण पाडले आपण तिकडे माग सुद्धा पिचिंग करून द्या. रस्त्यामध्ये भिंत नको त्यांना त्यांची बरीच नाही पण म्हणतात नको. पण त्यांचे काय साठी बांधले तुम्ही त्यांना सांगितलं एवढं मोठं भिंत बांधून मुरून करून टाका. ऐका ना कोण वाघ त्यांना साहेब कोण वाघ आणि एमके वाघ आहे बरं का. कोणी बोलवा त्यांना वाघांना बोलवा बोलला वागायला कोणाकडे नंबर ओ मामा जाऊन द्या मामा शांततेत घे. हे भाऊड्या आहे भाऊ भाऊ शांततेत घे. भाऊ मागची भिंत दिसते मागची भिंत मागच्या भिंतीच बोलतोय मी. हे याला काय ना सुरू करा काम कधी म्हणा 2 वर्षांनी 4 वर्षांनी 10 वर्षांनी कधी भाऊ आता तेवढं करता आपण हाय पाण्यात सुचवलं ठीक आहे आता झाले ठीक आहे आपण भिंत इतरवरती भिंत बांधण्याचं सपोर्टिंग करू आणि ज्यावेळेला तुमचं आणखी रोड वायडिंग येईल त्यावेळेला पुढची वार्ता पाहता येईल ना. आज आपण नाही ऐका ना काय सर्व ग्रामस्थ तुमच्यावर येत नाही लोक. मला खूप लोकांचे फोन आले. मी एकतर काय ग्रामोद्योगाचं सभासद त्याच्यामुळे मी याच्या ही भिंत रस्त्यात आलेली आणि आपलं म्हणणं काय ऐका ना आपलं म्हणणं काय तिकडे काय म्हणणं आहे बरं का ऐकू घ्या. ते ना यांनी काय बिंदू सोडलं 12.5 मीटर आमची आर्त किती रस्त्याच्या सेंटर पासून 12.5 मीटर आलं का लक्षात इकडे 12.5 निघाला लोकांमध्ये जे ऐकून घ्या हे जे काही नाही लोकांमध्ये रंप केला निर्माण कोणाच्या सगळ्या लोकांमध्ये आणि त्यामुळे लोकांना तिथून दिलं यांनी ऐकून घ्या. अहो जी आर माझ्याकडे पण आहे माझ्याकडे जी आर तुम्हाला पात्रामध्ये माझ्याकडे जी आर आहेत सगळे अमेंडमेंटचे पण जी आर आहेत भाऊ माझ्याकडे सगळे चौथा आहे आपली आपण कधी
पडल्यावर काय यांनी काही केलं नाही. ऐका दात्या सगळे जरी आहे तुम्ही जरा सांगितलं होतं इथे समोर काय करणार नाही आणि हे घ्या तोपर्यंत पाडायचं नाही कुठे भाऊ कुठे भाऊ काय काय म्हणणं भिंतीला सपोर्टिंग भिंत होऊ द्या काढून भिंत होऊ द्या त्याला विनंती आहे तुम्हाला पुढे रस्ते देते आपली महत्वाची हे माझी काय म्हणलं आम्ही त्यांना पण बोलू द्या तुमचं काय म्हणणं बोला पत्रकार शांत अरे ऐकून घ्या तेरा जानेवारी लिहिलेलं पत्र मी डेप्युटी इंजिनियरला दिली होती डेप्युटी इंजिनियर साहेबांनी पत्राचं उत्तर दिलं का किती दिवस झाले त्याच्यामध्ये लिहिलं होतं ही भिंत पडली तर बांधकाम विभागावर त्याची जबाबदारी आहे जीवित हानी लिहित आहे सिरियस शब्द आहे का नाही बरोबर का नाही त्याचं उत्तर सुद्धा 13 जानेवारीच्या पत्राचं सुद्धा त्यांनी दिलं नाही दिलं नाही दिलं नाही दिलं बघा का दिलं की संस्थेने तुम्हाला जो पत्र व्यवहार केला विभागाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. आम्ही शेवटी दादाला सांगितलं डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि वित्त मंत्री पालकमंत्री पुणे गेले दादांनी यांच्या अधिकाऱ्याला योग्य जर सूचना दिल्या अधिकारी 22 जानेवारी येऊन गेले ते येऊन गेले 17-14 फेब्रुवारीला साहेब पाटील आजही सांगितलं ना रस्त्यात भिंत आली तर दादा नाही म्हणणार आहे करायला माझं एकच म्हणणं आहे एक ही भिंत थोडी अलीकडे आलेली आहे आपल्याला रस्ता मोठा शाळा मोठी आहे हे करून द्यायचे त्यांनी करून देईना म्हणून आम्ही तातडीने बघा आपण सगळेजण मिळून काम करू परत जाऊ आजीदारांकडं याच्यावर काय ऍक्शन घ्यायची सांगा ही तातडीने तुम्ही आता पाडायला निघाले होते पाडू नका असं म्हणणं पाडू नका ते पहिलं करून द्या नंतर पाडून काढून टाका संरक्षण करून द्या काय करायचं काय ते आम्हाला त्या भिंतीला सपोर्ट केला भिंतीला सपोर्ट करा तुम्ही मग अशी म्हणत होता ही भिंती पहिले दोषारोप करायचा नाही बघा मंडळाचं होतं ते मला माहित नव्हतं त्यांनी जरी मी ग्रामवर्ती मंडळात सभासद जरी असलो तरी कार्यकारी संचालक मंडळाने जो काही निर्णय घेतला मला काय माहित नव्हतं मग अशी आपण गेलो
होतो यांना निवेदन दिलं. त्याच्यानंतरची परिस्थिती तुम्हाला सांगतो. आता त्यांनी इथं येऊन आपल्याला सांगितलंय सगळ्या गोष्टी, अशा अशा पद्धतीमध्ये असा असा विषय आहे. आपण त्यांना निवेदन दिलं होतं, त्यांना सांगितलं होतं की भिंत जी आहे ती भिंतीला व्यवस्थित कॉन्क्रीट करा, भिंत पण पडली नाही पाहिजे. बरोबर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण समजा ही या साईडने दिसतंय आपल्याला का तिथं माती आलेली आहे. त्यांनी जी भिंत बांधली एवढी इकडं नव्हती यायला पाहिजे, चार फूट त्यांनी इकडं. तुम्ही पाहिली केली नव्हती काय भिंतीची पूर्वी? कोणी तुम्ही स्वतः येऊन पाहिली नव्हती का भिंतीचं काय चाललंय बाबा? आठवड्याभर सगळ्यांना दिसती, आपण पाहणी नाही. सर्वसामान्य ग्रामस्थांना पहिलं दिसलेलं आहे, रस्त्यामध्ये दिसलं. पण याच्या आधी यांनी जे पत्रव्यवहार केले होते, हे काय मला वाटतं तुम्हाला माहित होतं का पत्रव्यवहार? अहो त्याचं कारण सांगू का? त्याचं कारण पत्रव्यवहार जे केले होते तर ते काय माहित नव्हतं आम्हाला. इथं आल्यानंतर संस्था आलेली, संस्थेचे सर्वजण आले तिथे, त्यांनी सांगितलं साहेब पण इथं समोर आहे. यांच्यामध्ये आता वादविवाद झाला की बाबा यांनी आम्हाला सांगितलं होतं बांधायला. मग जाधव साहेबांनी सांगितलं होतं यांना बांधायला. जाधव साहेबांना आम्ही मगाशी प्रश्न केलता की तुम्ही ही भिंत बांधण्यास त्यांना परवानगी दिली होती का? त्यांनी मगाशी उत्तर दिलं नाही. त्यांनी आता तरी किमान उत्तर नाही दिलं होतं. परवानगी नाही दिली. आपलं काय म्हणणं आहे बरं का? हो तुम्ही परवानगी दिली होती का नाही दिली? नाही दिली भिंत बांधणार. आता जर यांचं म्हणणं असं आहे की ती आधीची भिंत पडू नये म्हणून तुम्ही त्याला तिरकी भिंत बांधणार का? तिरपा सपोर्ट आपण करून देऊ त्याला. ते सपोर्ट करून काय करून देणार? माती लावून देणार? साली सार्वजनिक बांधकाम विभागाला काळं भासले यांच्या कार्यालयात जाऊन काय म्हणतो आणि आपल्या इथे शब्द द्यावा तो नाही झाला तर आम्ही परत आहे त्यांच्या बरोबर. माझं एकच म्हणणं यांना इथं आता का यांनी आता इथं सांगितलं समजा पुढचं ऐकून घ्या तुम्ही. इथं भगवत आहे ना ड्रेनेज होतो पुढचं गटार ते 2.5-3 फुटाचं इथून इकडे आपली तार कंपाऊंड होत ते तोडायचं सुद्धा काही काम नव्हतं. तार कंपाऊंड म्हणजे तार कंपाऊंड कुठे इकडे हरकीच होतं सगळे रस्ता दिसता. यांनी काय केलं माहितीये का? ते असंच केलं. तार कंपाऊंड करायचं रस्ता वाढला पाहिजे. शाळा मोठी एक मिनिट. आमचं म्हणणं पूर्वे साहेब असं आहे की जसा एक फुटपट्टी इकडे लावी त्याचा ती PWD ला फुटपट्टी लावायला सामान्य का गेले नाही? बरोबर नाही. म्हणणं हे ग्रामस्थ इथं आले लगेच जाऊ आपण. हे काय आपण तिथं ठरलं असं आहे की ही भिंत पाडायचीच आहे. तात्यांनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे. ही भिंत पाडून टाका बरं. पण आमची आतून पहिले मग पाडायची पाडून टाका. बरोबर अहवाल करून द्या. आणि त्यांनी त्यांची जी झाली ती चर्चा झाली यांच्यावर जाधव साहेबांबरोबर चर्चा झाली सार्वजनिक बांधकाम विभागाची. ते म्हटलं ते करा. तुमच्याबरोबर जे ग्रामस्थ आलेले आहेत ज्यांनी मग अशी निवेदन दिले आमदारांना किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला यांची सगळ्याला मान्यता आहे का या सगळ्या गोष्टीला? काय भाऊ मान्यता आहे का? भाऊ पाटील तुमच्या बरोबर जे मग अशी आले होते त्या सगळ्यांची या गोष्टीला मान्यता आहे का? ठीक आहे ना. तिथे जर त्या भिंतीला सपोर्टिंग जर वॉल होणार असेल आमची काय हरकत नाही. ही भिंत काढून पहिली भिंत काढायची का आतल्या भिंतीला सपोर्ट द्यायचं? आतल्या भिंतीला भिंत काढली नाही आणि उद्या पडलं तर जबाबदारी कोणाची पहिलं फिक्स करा. हे भिंत पडली पावसात कोणी जबाबदारी घ्यायची बोला? ज्याला असं पाहिजे ना त्यांनी जबाबदारी घ्यावी की माझा एक टायमिंग त्यांना एक ना तुम्ही आम्हाला टायमिंग द्या करून देतो दिवसात होईल आपलं गाव. मी आमच्या सहवाशी बोलतो अधिकाऱ्याला कुठेही अडचणीत येऊन आम्ही कधी व्हायरल करत नाही. आम्ही प्रोटेक्ट करतो आणि हे सगळे पेपर सगळे व्हायरल करतात. संस्थेची बदनामी करणं करता हे कार्यक्रम करतात तिकडे हे साहेबांनी. तुमचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट आरोप आहे का?
त्यांनी काय करावं तुम्ही आम्हाला जी नोटीस दिली आम्ही नोटीस पत्र पाठवू आम्ही आमचं पत्र यायला गेलं आम्ही व्हायरल केलं का पण त्यांच्या कुठे ते व्हायरल झालं असं म्हणायचं त्यांनी व्हायरल केलं सगळी इकडं असं करू नये जोपर्यंत उत्तर येत नाही समोरून काय येत नाही आता तुम्हाला सांगतो इकडे आहेत का आपले शेतकरी संघटनेचे कोण ते अध्यक्ष शिंदे साहेब रमेश शिंदेनी काय म्हटलं माहितीये का की बीएनसीच्या बांधकाम विभागाच्या नोटिसीला कचऱ्याची टोपली दाखवली हे काय स्टेटमेंट होती हे कशा करता स्टेटमेंट करायचं शिंदे आहेत काय करा स्टेटमेंट काय करायची काय करायची स्टेटमेंट म्हणजे हे नोटीस कोणाला पाठवली पुन्हा मूळ मुद्द्यावर या काय ठरले बरेच वेळ ही चर्चा चालू आहे बरेच लोक थांबून आहेत मूळ काय ठरले हे सांगून तुम्ही मोकळे व्हा काढायचीच आहे पण ग्रामोन्नती मंडळाची जी आतली भिंत आहे जी ज्यावेळेस रस्ता ज्यावेळेस आपण तयार केला त्या पिरियडला जी भिंत जी होती त्या भिंतीला माती निघाली होती ती भिंत पडू शकती आणि विद्यार्थ्यांचा पण अपघात होऊ शकतो त्यामुळे त्या भिंतीचं काम यांनी जे काय करून मार्किंग केल्यानंतर चाळीस मीटर दोन्ही बाजूनी पाडत होतो आपण त्यावेळेस एक ग्रामपंचायत मीटिंग घेतली जे 11 मीटरचा रस्ता 9 मीटर मग तुम्ही कशाला कॉम्प्रोमाइज केलं मग तुम्ही 9 मीटरचा रस्ता केला ना भाऊ आता 9 मीटरचा रस्ता केला ना ठीक आहे 11 नाही 14 मीटरचा जवळ होईन तेव्हा लिहून देऊ ना आपण लागेल त्या कोणाला लागेल त्या कोणाला आता 11 किंवा जे ग्रामस्थ होते त्यांना घेऊन याच्यावर मंडळाचा जे संचालक त्यांच्यावर चर्चा का केली नाही चर्चा करायचा उद्देश आपल्याला काही विषय माहित नव्हती इथं आलो कळला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बोललो आम्ही अधिकाऱ्यांशी त्यांनी सांगितलं की हे भिंतीचं जे हद्द आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचीच आहे आणि जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जर हद्द असेल तर त्याच्यामध्ये जर समजा शाळा असेल किंवा अजून कोणी असेल तर बांधकाम करत असेल तर ते बांधकाम नियम बाह्यच आहे त्यामुळे आता जे आपलं ठरलंय ना की सर्वांनी मिळून त्याच्यावरती आता तोडगा आपला काय अर्थ निघालेला आहे आणि आता जर त्यांनी आपल्याला दाखवलं माती निघालेली आहे मगाशी तुम्ही नव्हते मास्टर भाऊ अरुळे व त्यांच्यावर ग्रामस्थ होते आमदारांना निवेदन दिलं तेवढं आमदार म्हटले तुम्ही स्थानिक पातळीवर सरपंचांना घेऊन बसा ग्रामोन्नती मंडळाच्या संचालक मंडळाला किंवा तात्यांना त्यांना बोलवा साधक बाधक चर्चा करा त्याच्यातून काय मार्ग निघतो का बघा त्याच्यानंतर मग मी माझी काय भूमिका ती सांगेल मग डायरेक्ट तुम्ही येऊन भिंत पाडली त्याच्या चर्चा काय केली तर पाडायचा विषय असा होता की आपण साहेबांना फोन केला साहेबांना सांगितलं की साहेब तुमच्या जर हातीमध्ये रस्त्याला अडचणीमध्ये जर तो विषय असेल कारण हा मागचा विषय आपल्याला माहित नव्हता 3-4 पुढचे काय भिंत पाडायला आले तो विषय पण आता त्यानंतर साहेबांनी ऍक्शन मोड केला की ती भिंत पाडून टाकायची त्यामुळे आम्ही सर्व त्या जागेवर आलो ताते पण आले सर्वजण मिळून ती आता साधक बाधक चर्चा झाली आणि त्या चर्चेतून ग्रामस्थांना जो काही निर्णय आता होईल इथे तर तो इथंच निर्णय होणार आहे ना आता पण तुम्ही सभासद आहात ग्रामोन्नती मंडळाचे तुम्ही तात्यांबरोबर पहिली चर्चा काय केली तात्यांचं आता कसं आहे माहिती का ती भिंत नेमकी कोणी बांधली तात्या जर करत होते
आता तो मुद्दा परत येतो. यांनी हे सगळं करून द्यायचं कबूल केले आहे वरिष्ठांबरोबर. तुम्हाला एक प्रश्न करतो, मगाशी आमदारांसमोर विषय झाला, आमच्याकडे ऑन रेकॉर्ड आहे, त्यावेळेला आपले कंटमुक्तीचे अध्यक्ष मामा संते मामा संते मामा म्हटले कुठली गोष्ट ह्या दोघांपुढे घेऊन गेलो, म्हणजे तात्याने तुमच्या समोर तिची कुठल्याही गोष्टीला बोलायला चर्चा करायला तयार होत नाही, तर प्रत्येक गोष्ट ते हाणून पाडतात. एक मिनिट बोलायचं नाही, आता बोलायचं नाही, पुढे त्याला बोलवा. एकदा सुद्धा इथं माय काही येणार नाही. हे बघा, माझ्या पाठीच्या माग कुणी माझी निंदा केली तर मला कळणार आहे का? हे निंदा करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये काहीतरी कलुष येते. आज माझं 80 वर्षाचा मी माणूस आहे, आज सुद्धा तुमच्या वर्तवणांच्या बरोबर मी भूलू शकतो. तुमच्यावर आदर नाही, आदर नाही, कॅपॅसिटी आहे. ही नैतिक माणसाजवळ जेव्हा नैतिकता असते ना, कॅपॅसिटी. दादा असं वाटत नाही का भिंत थोडं आली काय आली? यांच्या ठरल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे नाही म्हणतात ना काय नाही. अख्ख्या रस्त्याने फिरा आणि ही भिंत जर ह्या रस्ता आहे ना, रस्ता कुठं कमी असेल ना, मंडळाला पण मंडळालाच आहे. माझं असं म्हणतं अतिक्रमण नाही वाढणार. भिंत अतिक्रमण तिकडे जाऊन बघा अतिक्रमण तुम्ही काय सांगा. अतिक्रमण अतिक्रमण आहे की नाही तुम्ही मोजमाप केलंय का? आता तुम्हाला काय तिकडे आहे ना तुमची त्याच्या अतिक्रमण दिसते का नाही? एमडीआर व्हायच्या अगोदरची ती भिंत आहे, इथली पण अगोदरचीच आहे. अतिक्रमण म्हणजे काय आहे? तुम्ही काय घेता त्यांचं? इथं आपलं जे तार कंपाऊंड होतं, शाळेत कोण कोण होतं शिकायला सांगा. बारके गेट होते ते मोठे गेट नंतर केलं आपण. तुमचं शांत बसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे काय होत हे ना काहीतरी बारके गेट होत. अहो प्रश्न असा आहे, आता जी बांधलेली भिंत आहे तिथे म्हणतात अतिक्रमणात नाही, अतिक्रमणात आहे. पाडल्यामुळे भिंत तर पाडली. 12 मीटरच्या आत आहे. 12 मीटर रस्ता 12 मीटर आहे का? हो, बाकी ठिकाणी 12 मीटर आहे का? बघा ना, म्हणजे विचारा ना, बाकी ठिकाणी म्हणा 12 मीटर रस्ता केलाय का? असं म्हणण्याकरता आपण बोलतो, त्यांचं पण म्हणणं घेऊ द्या, ते अधिकारी आहेत. साहेब, मग आपण त्यांना नोटीस करायची आधार काढली. आपण त्यांना एक नोटीस दिली 19 तारखेला की अतिक्रम केला असं काढून घ्यावं, तर त्या काय उद्देश होता आपला? म्हणजे रोडच्या सेंटर पासून 12 मीटरच्या आत केल्यामुळे आपण नोटीस दिलेले आहेत. आपले वरिष्ठ अधिकारी येऊन गेले, त्यांनी पाणी करून चर्चा झालेली आहे. वरिष्ठ अधिकारी आपल्याला माहिती आहे की नाही? हो, ते समक्ष होते साहेब. आणि काय ठरलं साहेब? नक्की बांधून द्यायचं ठरलं. गेटच्या पलीकडे हे सुद्धा रिटर्निंग वॉल करायचं ठरलं. बरं का भाऊ, रिटर्निंग वॉल करायचं ठरलं होतं. रिटर्निंग म्हणजे मागच्या भीतीला सपोर्ट ते काही करायचं. आता भूमिका अतिक्रमणात नाही, जर अतिक्रमणात नाही असं ते म्हणतात, तर ह्या लाईनीतली पुढची दुकानं का काढली? नुकसान होऊ नये या हिशोबाने आपण यांना म्हटलं, जिथे जिथे तुम्हाला काढता येईल तेवढं काढायचं. मग त्यावेळेस काय ठरलं होतं? आमदार साहेब आले, ज्यांची जुनी घरे किंवा जे काढण्या जागा योग्य नाही, तर थोडस तिथे ऍडजस्टमेंट काय मागणं बाकीचं कोळसा उभारण्यापेक्षा आहे ना. त्यांना जो रस्ता जो ठरलेला आहे रुंदीचा, समजून घ्या तो रस्ता ठरलेला आहे. बीडब्ल्यूडी मिळतो त्यांना मिळतो, बरोबर आहे का? नाही, आता बीडब्ल्यूडी म्हणजे सरकार म्हणजे आपणच आहे.
लोक नाही बरोबर का नाही, 4-80 4-80 बरोबर का नाही, 4-80 पेक्षा जिथे पॉसिबल नाही तिथून घर आहेत तिथे भिंती पाडणं शक्य नाही, तिथं जर आपण सगळ्यांनी मिळून गावकऱ्यांनी मिळून त्याला सपोर्ट द्या. आमचं म्हणणं काय आहे भिंत पडू नये एवढी काळजी घ्या, दुसरं काय नाही हे बांधलेलं आहे प्लॅन हे करा आणि ही भिंत काढून टाका. आधी पहिलं बांधला पहिलं बर का दादू साहेब, तू म्हणता वरिष्ठांना विचारून मी ती भिंत बांधतो, मग आजचा आधीच तुम्ही वरिष्ठांना विचारून काढला का? नवीन बांधकाम असलं तुम्ही काढू नका, काय होईल बर का? पीडब्ल्यूडी चा आले तर तुम्हाला काय उत्तर आहे का? काय उत्तर आहे? सपोर्टिंग केलं, सपोर्टिंग हा सपोर्टिंग करून द्या. हे तुम्ही अतिक्रमण या त्या नोटीसा काय चुकीच्या देताओ, चुकीच्या लीगल नोटीसा चुकीच्या देतात, कोणाच्या तरी सांगण्याहून देतात या असं कुठं असतं का जगात? शाळा वाढती वाढती काय कळत नाही चांगले झाले बारा मीटरचं करा रस्त्यावर काय म्हणले काय तुम्ही? आज आज तुम्ही ते सर्वे करा शाळेचं काही आम्ही वेडोवाकडे बोलू शकत नाही, आम्हाला वेडोवाकडे बोलता येत नाही भाऊ. जर ही भिंत अतिक्रमणात नाही, अधिकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी म्हणतात ही भिंत अतिक्रमणात आहे, तुमचं उपोषण चुकीचं दिशेने चालू होतात म्हणायचं. आम्ही आधी विचारलं ना, आम्ही विचारलं, मला बोलले जाणार, मला बोलून असतील साहेब दोन मिनिट. आम्ही रायकर साहेबांनी जाधव साहेबांना विचारलं जी भिंत आता बांधली जाते ते तुमच्या हद्दीत आहे का शाळेच्या हद्दीत? ते म्हटले ते पीडब्ल्यूडीच्या हद्दीत आहे. आम्ही म्हटलं त्याच्या अतिक्रमण झाले का? ते म्हटले झाले. त्याच्यानंतर आम्ही पत्र चुप्पी आहे, ती चुप्पी काय सांगते? आता ते त्यांची भूमिका त्यांनी क्लिअर केली. काय व्हायला लागलं बरं का? विनंती आहे साहेब, तुम्ही दबावायला नका बळी बघून. बघा मुळात आहे ना, ही भिंत अतिक्रमणात नाही हे स्त्रीवर सत्य ऐकून घ्या, पहिले समजून घ्या. चुकीचं काही कोणी उठवतंय ते कृपा करून सोडून द्या. ते प्रत्येक माणूस कातडी बचावचं धोरण करते, बाकी दुसरं काही नाही. ऐकून घ्या, अतिक्रमणाचा जर विषय असता तर बीएनसीने ते बांधकाम का केलं? ऐकून घ्या एक मिनिट थोरवे साहेब. आज आमचं त्यांचं ठरलं शेवटी पावसाळा लागला. काय लागला? पावसाळा लागला. आम्ही पत्रामध्ये चक्क लिहिलंय की लोकसभेची निवडणूक होती, आचारसंहिता होती, आम्ही सुद्धा काम करत तुम्हाला प्रेशर आणू शकत नव्हतो आणि तुमच्याकडे निधीची चिंता नसल्यामुळे असा शब्द आहे पत्र, बरोबर का? आहे ना पत्र आहे. निधीची चिंता नसल्यामुळं ही भिंत पडली तर त्याचा जीवितहानी किंवा कॅज्युअल्टी म्हणजे जखमी होणं किंवा एखाद्या माणसाची काहीतरी वित्तहानी, गाडीवर पडलं डबर समजा कार चालून पडलं ती भिताला रात्री रात्रीचं म्हणा कधी अति पाऊस झाला तर त्याची जबाबदारी येऊन कोणालाही त्रास होऊ नये, ना बीएनसीच्या लोकांना त्रास होत नाही ना नागरिकांना त्रास होत नाही. हा प्रश्न आहे. तुम्ही आता म्हटले की ही भिंत अतिक्रमणात काही त्रिवर सत्य बरं, मग तुमच्या मालकीची तुमच्या ग्रामोन्नती मंडळाची भिंत यांनी पाडली सार्वजनिक बांधकाम विभाग.
आम्ही काय म्हणलं आजची भिंत आम्ही त्याला जीपीएसचे फोटो भाऊ पाठवले पाठवले नाही साहेब संस्थेच्या मालमत्तेलाही धक्का लावला संस्थेच्या मालमत्तेचं नुकसान केलं तुम्ही काय त्यांच्या कारवाई काय करणार याला एक लीगल नोटीस दिलेली आहे तुम्ही उभेच बोल अधिकारी शेवटी आपलीच मुलं कोण असतात आपलीच मुलं असतात आपली मुलांना ऐकून घ्या वेळ प्रसंगी आपण त्यांना सांभाळून घ्यावं लागतं आम्ही कधी व्हायरल गोष्टी करत नाही टॉक करत नाही ना काही करत नाही त्याचं कारण असं की उद्या आपण ही गोष्ट समाजाच्या समाज बांधवा पुढे आणणं म्हणजे आपण त्या अधिकाऱ्याचा एखाद्यांना कमीपणा करण्याचा प्रयत्न आता त्यांनी सस्वक बुद्धीने हे सगळं करून द्यावं कुठलं जे आता कबूल केलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर त्याप्रमाणे त्यांनी करून द्यावं आणि ही भिंत अडचण करत असेल काढायला आमची काही हरकत नाही आम्ही काही त्याच्यावर आठवून बसलो नाही सपोर्ट करून सपोर्ट एवढा चांगला पाहिजे बरं का भाऊ दिवसात करा हो भाऊ एवढा चांगला पाहिजे की ती खरोखर भिंत नाही पडली पाहिजे आपलं करायचं साहेब आता साहेब आता काय झालं की त्यांचं पण भिंत काढायला काही हरकत नाहीये परंतु त्यांचा मुद्दा असा आहे की ही भिंतीला जो सपोर्ट पाहिजे तो करणं गरजेचं आहे तर ते सांगत आपल्याकडनं वरिष्ठांशी बोलतो किती दिवसात करणार सांगा वरिष्ठांना बोलून मी कालावधी हे मटेरियल पाडलेलं बोलत हे उभे तुम्ही आणलं ना हे खरंच असं काम करू नका अशीच पाडली पाडायची नव्हती काही करायचं नव्हतं रविवारी रविवारी साहेब आता तुम्ही नाही तातडीने करणं गरजेचं आहे विचार तो करतो हे प्रश्न नाहीये सांगता आज संध्याकाळपर्यंत आपण मार्गी लागेल बांधून द्या विचारून मी काय लवकर करून द्याल आणि हे आतलं बांधून चांगलं टेक्निकली सपोर्ट झाला तर हे काढायच्या मांडळीत काढा नाहीतर कृपा करून आमची हात जोडून विनंती इथं जर एखादा माणूस मिळाला ना आम्ही जबाबदारी घेणार नाही कोणी उद्या आमच्याकडे लोटून देतील ते आज बऱ्याच ठिकाणी काय होतं माहिती आहे ऍक्सिडेंट कोणाचा होणार माहितीये का हे तुझ्या सारखे माझं माझ्यासारखे माणसं कडवली जातील ना पाऊस पडला हाल पण पडला हो तात्या पोचलेलो म्हणजे नेमका अर्थ काय घ्यायचा आम्ही म्हणजे वयानी वयानी पोचलेलो आहे त्याच्यापेक्षा आतून करून घेत नाही ना दुबई ना चालू शकतो वरिष्ठांना विचारून लवकर आता हे ना हे जे काढले ना ते एक तर आत टाकालं हे रस्त्यावर ठेवू लागत नाही तर परत ह्याच्यावर होईल उठाना टाकून घ्या साहेब आणि ते